होय मी भंगार वाला आहे, 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 असं नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यांच्यावर भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर आपल्या व्यवसायाबद्दल मलिक यांनी ही माहिती दिली होती. पण नवाब मलिक हे पदवीचं शिक्षण घेतलेले असताना भंगारच्या व्यवसायात कसे आले ही गोष्ट फार रंजक आहे. ते भंगारवाले कसे झाले, भंगाराच्या व्यवसायात त्यांना सुरुवातीला तोटाही कसा झाला हे स्वतः नवाब मलिक यांनी लोकमतच्या मुलाखतीत सांगितलं होतं. पहा मलिक त्यावेळी काय म्हणाले होते. नवाब भाई आपने बीच में बोला कि ये कुछ दिनों में जो आप चर्चा में है, मैं शान के साथ कहता हूँ कि मेरा भंगार का बिजनेस था, वो क्या है मामला? हे हळूहळू काय डायव्हर्ट होत, म्हणजे डोंगरीहून मग स्क्रॅपच्या धंद्यामध्ये पण माझे वडील गेले. आणि स्क्रॅप म्हणजे आमचा हे लिलाव होत होता त्या काळामध्ये, रेल्वे, इंडियन नेव्ही, जे गव्हर्नमेंटचे मोठे मोठे असतात ना मेन, मग लिलावच्या माध्यमातून भंगार घ्यायचं, मग त्याचा विल्हेवाट लावून त्याचे नफा नुकसान होत राहिलं. आणि मग मेन फोकस माझ्या वडिलांचा हे स्क्रॅपकडे गेला. आता उद्योगांच्या बाबतीत मी बोलतो, मग लिलावमध्ये जात होतो, वयाच्या 16-17 वर्ष होता, कसेही म्हणजे आम्हाला हे जे नेव्हीचे बाउंड्रीज होते आतमध्ये जाण्यासाठी 18 वयाच्या कमी असेल तर आतमध्ये सोडत नव्हते. मग आम्ही माझे वडील 18 दाखवून मला आतमध्ये घेऊन जायचे, बोली चालत राहायची, मी समोर त्यांच्यासोबत राहिलो, ते ऐकायला मिळायचं, हां बघत राहिलो. मग 2 वर्षानंतर मी पण बोली बोलायला सुरुवात केली. आणि मग काय खरेदी, पहिल्यांदा मी 11,000 रुपयेचा एक लॉट घेतला आणि त्याच्यात 3,000 रुपये लॉस झाले. हो म्हणजे 3,000 लॉस झाले तर माझे वडील बोलले लॉस होत राहत आहे आणि नफा पण होत राहत आहे, घाबरायचं आणि सुरू करा. मग हळूहळू 2-3 वर्ष वडिलांच्या सोबत राहिलो आणि जेव्हा मी 21 वर्षाचा झालो तेव्हा माझ्या वडिलांनी याच्यातून स्वतःला विड्रॉ करून घेतलं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. नवाब मलिक यांचे वडील या व्यवसायात होते, त्यामुळे सध्या मलिक कुटुंबीय हे भंगारच्या व्यवसायात आहे. काही महिन्यांआधी मलिकांवर आरोप झाले होते तेव्हा याच व्यवसायाबाबत मलिक काय म्हणाले होते तेही ऐका. त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे, भंगारवाला म्हणजे माझे वडील या मुंबईमध्ये कपडेचा आणि भंगारचा धंदा त्यांनी केलं. वयाच्या 16 वर्षापासून राजकारणामध्ये आमदार होण्यापर्यंत होय मी भंगारचा धंदा करत होतो. शेजारी माझ्या भावाचा गोडाऊन आहे, इथून जा कॅमेरे घेऊन ते भंगारच्या गोडाऊनचे पण फोटो काढा. माझे कुटुंबीय लोक हे भंगारचा धंदा करताय. सध्या नवाब मलिक हे 8 दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेत. जी मालमत्ता त्यांनी घेतली ती दाऊदशी संबंधित असल्याचं ईडीकडून सांगितलं जात आहे. विरोधी पक्षही सध्या आक्रमक झालेला दिसतोय आणि मलिकांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाते. त्यामुळे आता पुढील काही दिवसात मलिकांचा राजीनामा येतो का की त्यांना सोडण्यात येतं याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मलिक या प्रकरणाविषयी तुमचीही काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.